नमस्कार. भगवत पूज्यपाद श्रीमद आद्यशंकराचार्य विरचित पांडुरंगाष्टकम स्तोत्रातील तिसरा श्लोक आज आपण पाहू. प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां नितंबः कराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. आता ह्या सर्व श्लोकाचा अर्थ पाहू. प्रमाणं भवाब्धेः इदं मामकानां, मामकानां म्हणजे भक्तांना. त्याला भक्तांना सांगायचं आहे, पांडुरंग आपल्या भक्तांना सांगू इच्छितो काय की भवाब्धेः इदं प्रमाणं. हा जो भवसागर आहे तो कितपत खोल आहे, तर तो कमरे एवढ्या पाण्या एवढा खोल आहे. नितंबः कराभ्यां धृतो येन तस्मात्, येन नितंबहा कराभ्यान धृतहा. त्याने काय केलेला आहे, कमरेचा भाग हा आपल्या दोन्ही हातांनी पकडून ठेवलेला आहे, म्हणजेच कटीवर हात ठेवलेले आहेत, कमरेवर हात ठेवलेले आहेत त्याने. आणि त्याला सांगायचं आहे की भवसागरात जर कोणी गटांगळ्या खात असेल आणि त्यांनी जर माझी उपासना आराधना केली तर तो सहज भवसागर तरून जाईल. माझ्यासाठी भवसागर हा फक्त आणि फक्त कमरे इतक्या पाण्या सारखाच आहे. त्यामुळे त्याची सांगतोय पांडुरंग भक्तांना, काळजी करू नका, उपासना करा, तुम्ही निश्चित भवसागरातून तरून जाल. विधातूर वसत्ये धृतो नाभिकोशः. आता इथे आचार्य म्हणताय की पांडुरंग आणि विष्णू हे एकच आहेत, कारण विधातू म्हणजे ब्रह्मदेव, वसत्ये म्हणजे ब्रह्मदेवाला राहण्यासाठी, नाभिकोशः धृतः त्याने नाभिकोश धारण केलेला आहे. म्हणजे काय, ब्रह्मदेवाची उत्पत्ती ही विष्णूच्या नाभीतून झालेली आहे, म्हणून नाभिकोश धारण करून त्यातून विधातू म्हणजे ब्रह्मदेवाची उत्पत्ती झालेली आहे. ब्रह्मदेवाला राहण्याचं ठिकाण म्हणजे हे नाभिकोश त्याने धारण केलेला आहे. अशा या पांडुरंगाला मी भजतो, मी नमस्कार करतो. परब्रह्मलिंगम पांडुरंगम अहम भजे, मी अशा पांडुरंगाला नमस्कार करतो. आता पहा, इथे विष्णूच्या नाभीतून कमळ निघालेलं आहे आणि त्या कमळामध्ये ब्रह्मदेवांचं वसतिस्थान आहे, म्हणजेच सस्तन प्राण्याची जी उत्पत्ती होते ही नाभीतून होते, कारण मातेची नाळ ही बालकाच्या नाळेशी नाभीद्वारे जोडलेली असते. त्यामुळे जगातील पहिलं सस्तन प्राण्याचं जे पुनरुत्पादन झालेलं आहे त्याचं हे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन म्हणजे हा शेषशाही भगवान आहे. म्हणजे आपला भारतीय संस्कृती, आपली भारतीय संस्कृती, आपला हा धर्म, सनातन वैदिक हिंदू धर्म हा पूर्णपणे विज्ञानावर आधारित असल्यामुळे आपल्याला इथे ही गोष्ट दिसून येते. आणि कमळात आहे ब्रह्मदेव, कारण कमळाचं महत्त्व असं आहे की कहामलम, कहामला, कमळ, मळ कुठे आहे, मळ कुठेच नाही. कहा म्हणजे कुठे, संस्कृत शब्द कहा म्हणजे कुठे, मलम मळ, मला मळ कुठे आहे, तर कुठेच नाही. कमळ जरी चिखलात उगवलं तरी त्याच्या अंगावर कुठेही चिखलाचे डाग नसतात, म्हणून माणसाचं चारित्र्यसुद्धा या कमळासारखंच शुद्ध पवित्र असावं, असा उद्देश ह्या कमळ ह्या फुल धारण करण्यामागे आहे. आजच्या भागात इथेच थांबतो, उद्याच्या भागात पुढील श्लोक पाहू. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. पंढरीनाथ महाराज की जय.